दोस्तों, अगर आपने अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज नीचे दिए गए रेड सब्सक्राइब बटन पर क्लिक कीजिए और हमारा वीडियो सबसे पहले देखने के लिए बेल आइकन दबाएं। Yeah.
डब्बा सब एक जैसा रखो, इसको कम मत करना। सैनिकांचा सरदार भीम होता, निशस्त्र सैनिकांचा सरदार भीम होता, आणि जातीयते करीतर तलवार भीम होता। महारी पिऊनी पाणी क्रांती मशाल झाला, पाण्याने पेटणारा अंगार भीम होता। गेला तो उचललेल्या रानात खळबळोनी, पाझार फोडणारा जंधार भीम होता, आणि मातृभूमीच्या सुंदर कंठात शोभणारा कोटी निळ्या फुलांचा फुलहार भीम होता। खाली रगडला आहे मनुचा रिवाज, पायाखाली रगडला आहे, आणि दलितांच्या हितासाठी एकटा झगडला आहे। अरे प्राणाची ही पर्वा न करता मनोज राजा मानवतेचा दरवाजा भीमात उघडला आहे। कैवारी हिंदीनांचा, कैवारी हिंदीनांचा भीमराव एक होता, कैवारी हिंदीनांचा भीमराव एक होता। अरे झुकला कधी ना तेथे इमानी नेक होता, विधला प्रकाश देऊन सर्वांना दीप ज्ञानाचा, सूर्याला आज त्याच्या करणीचा थाक होता।
माहित आहे, शब्दाकडे लक्ष असू द्या. डोळ्यामध्ये जर्दीचा दाब असा माझ्या भीमाचा रोगा. कसा दुश्मन बनेंगे. शख्सियत अच्छी होगी तो दुश्मन बनेंगे, वरना बुरे की तरफ देखता कौन है. और जो पेड़ फलों से लदा हो, पत्थर उसी पे आएंगे, सूखे पेड़ों की तरफ देखता कौन है. हिंदुस्तान में उनको मानते हैं और बहुत ही प्यारा गाना बजाना है. बाबा साहब के चाहने वाले इनकी जानी से 500 हमारे सरवर भाई की तरफ से 500 रुपए आए हैं, पार्टी शुक्रिया अदा करती है. महेंद्र भाऊ आते मुकाम कापसी तहसील हिंगनघाट जिला वर्धा राय भांजी आणि कांबळे मुक्काम कोथुर्ला अजून ऐका काही 100 रुपये आले. Yeah.
मुझे वहां पे मान सम्मान से बुलाया गया। मरहूम अजीज राजा साहब थे, मोहम्मद के शहर में असलम साबरी साहब थे, जानी बाबू थे, बड़े बड़े दिग्गज थे और उसने किरण पाटनकर थी। एक बात तो आपको मालूम ही नहीं, उस वक्त उस दौर में मरहूम अजीज राजा साहब का एक रिकॉर्ड चल रहा था जो रिकॉर्ड ब्रेक हो गया, झूम बराबर झूम शराबी। उस वक्त इसी किरण पाटनकर को मुंबई के बड़े डॉन हाजी मस्तान और करीम लाला इन्होंने मुझे बॉम्बे बुलाया था और ब्रिटिश स्टेशन पे किरण पाटनकर और अजीज राजा का प्रोग्राम था, वहां के डॉन थे। ये जमाना देखिए अभी क्या है। चलो बच्चों कि मैं बहुत प्रोग्राम कम कर चुकी हूं, हो सकता है कि मैं एक दो साल में बंद भी कर दूं। एक दो सीजन तो मैंने प्रोग्राम ही नहीं गाई। तो माझ्या आई बहिणींना विनंती आहे, माझ्या बांधवांना, माझ्या बाबांनी काही केलं केलं खरं तुमच्याच गावच्या त्यांच्या मिस्टरच्या हातामध्ये दिलं आणि हेही बोलल्या, तेव्हा दादा पण होते, त्यांचे मिस्टर पण होते, भैया कोई नहीं देगा, तुम परवा मत करना, मैं हूं, जितना पैसा लगता है लगाऊंगा। तो बालवाना जोरदार ताड़ा हो गया था इस जेवा नाही की नाही खाली पोटाने घालतो। जन्म माणसाचा आला इथे मरण्यासाठी, कीर्ती रूपाने आपल्या भूवर उरण्यासाठी, अल्लीपूरचे निंबाजी कांबळे निष्ठावान झटले भीमाचे मिशन गतिमान करते। बनवानी भगिनींना
भूतपूर्व मुख्यमंत्री अजित जोगी यांच्या हातून जय भीम की बेटी पुरस्कार मिळाला आणि लाखो रुपयाचा मला मुंबईला फ्लॅट मिळाला. बंगांना नाव असंच होत नाही, हे आता बा लक्काचे पोरं बारं आहे तर खावायला मिळून राहित आहे. मी स्वतः जय भीम की बेटी पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्यात मिळतो जय भीम वाली काठमांडू ते तर विसरलीच आहे. गंगाधर मामा, संतोष मामा, आम्ही लोक सायकलला सामान बांधायचो. मला लेडीज सायकल काढून द्यायचे मामा, तेव्हा रस्ते नव्हते भंडारा जिल्ह्यामध्ये, तर आम्ही आपल्या सायकलला कार्यक्रमाला जात होतो. बैलबंडीनं 8-8 मैल कार्यक्रमाला जायचं, तिकीटचे प्रोग्राम व्हायचे, तिथंच बेसनभात खायचं आणि स्टेजवर बसायचं. आज मान सन्मान मिळालेला आहे, त्याच्यामध्ये आमची मेहनतही आहे. बांगला ऐका, आपल्या बाबाला दिला बोधी सत्वाचा.